तो की कागदोपत्री पुरावा रेकॉर्डवर घ्यावा, त्याला आम्ही उत्तर दिलेलं आहे की ही स्टेज नाही आहे आणि ती स्टेज अजून यायची आहे, योग्य वेळी आम्ही त्याला उत्तर देऊ. आणि तिसरा ज्यांचा अर्ज होता की त्यांना ॲडिशनल काही मुद्दे द्यावेत वगैरे, ते आम्ही म्हटले की त्याला आम्हाला उत्तर द्यायला परवानगी असावी. हे 3 तास हे दोन्ही वकिलांचे आर्ग्युमेंट्स झाले, पिटिशनरचे वकील आणि आम्ही आर्ग्यू केलं आणि 20 तारखेला ह्या तिन्हीचा निकाल, त्यावर स्पीकर साहेब 20 तारखेला निकाल देतील. वेगवेगळ्या कॉज ऑफ ऍक्शन आहेत, वेगवेगळे मुद्दे आहेत, त्यात वेगवेगळ्या घटना आहेत, त्यामुळे सगळ्या याचिका एकत्र करून त्याच्यावर सुनावणी घेणं हे कायद्याने योग्य नाही असं आमच्यातर्फे युक्तिवाद करण्यात आला. शेड्यूल 10 चा उल्लेख ही सगळी कामं मीटिंगला आणणं किंवा स्पीकरच्या इलेक्शनचा व्हीप न पाळणं किंवा वोट ऑफ कॉन्फिडन्स ऑफ CM त्याचा व्हीप न पाळणं, हे 3 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे ह्या वेगवेगळ्या सगळे चालायला पाहिजेत आणि प्रत्येक आमदाराचं प्रतिवादी जे आहेत, जे डिस्क्वालिफिकेशन झालं असं, डिस्क्वालिफाईड झालं असं त्यांचं म्हणणं आहे की ते सगळे आमदारांना प्रत्येकाला आपले बाजू मांडायचा सेपरेट अधिकार आहे. तो अधिकार हे पिटिशन एकत्र केल्यानंतर अधिकार तो राहणार नाही आणि ते सगळ्यांना अन्याय होईल ह्या असा आमचा त्याच्यावर युक्तिवाद होता. आम्ही कोर्टा स्पीकर साहेबांना हे स्पष्ट सांगितलं की लवकर सुनावणी घ्यावी, त्यावर आमचा सर्व सहकार राहील, परंतु काही बाबी आहेत ज्या काही कायद्यानं प्रोसिजर फॉलो करायला पाहिजे ते आपण करावं, त्याबद्दल सुद्धा स्पीकर योग्य ते निर्णय देतील आणि ते 20 तारखेला या सगळं निर्णय अपेक्षित आहे. त्यांना काही ॲडिशनल फॅक्ट्स, आपण त्याला काय म्हणतो ॲडिशनल मुद्दे आणि काही आणखी मुद्दे त्यांना उपस्थित करायचे आहेत, त्यावर आम्ही सांगितले की आम्हाला त्याच्यावर उत्तर द्यायला परवानगी असावी. 20 तारखेला होईल. सर, ठाकरेकडेकडून जो आरोप केला जातोय की दिरंगाई होत आहे या प्रकरणात, खरंच दिरंगाई होते का? ते अर्ज ते करतात, आजचे 3 अर्ज त्यांचे होते. त्यांचे अर्ज होते, हे आम्ही अर्ज केलेले नाहीत. उलट आम्ही स्पीकर साहेबांना सांगितलं की आमचं सगळं सहकार्य राहील लवकर चालण्याकरता आणि लवकर ह्याचे निर्णय येण्याकरता, परंतु त्यांनी अर्ज केलेले आहेत. त्या अर्जावर हा युक्तिवाद आज झाला, त्यानंतर 20 तारखेला त्याच्यावर हुकूम होईल, त्याच्यावर ऑर्डर होईल, त्यानंतर पुढचं प्रोसिडिंग ठरवलं. असं आहे का की ज्या पहिल्या याचिका आहेत त्यांच्यावरती प्रथम सुनावणी व्हायची गरज होती, मात्र वेगवेगळ्या याचिकांमुळे विलंब होतो. वेगवेगळ्या याचिका त्यांनी केल्या त्यामुळे विलंब होतो. प्रकरण लवकर मार्गी काढायचं तर काय करण्याची गरज ते त्यांनी ठरवावं.